आणि आता पाहणार आहोत 10 वाजताच्या महत्वाच्या 25 घडामोडी वेगवान. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उद्या मुंबईच्या दौऱ्यावर. गरवारे क्लबमध्ये व्यावसायिकांसोबत संवाद साधणार. मंगल प्रभात लोढांकडून कार्यक्रमाचं आयोजन. उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर. मवियाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरेंच्या 3 सभा होणार. सभेची जोरदार तयारी सुरू. लातूरच्या किल्लारीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या बॅगांची तपासणी. उद्धव ठाकरेंनंतर आता नितीन गडकरींच्याही बॅगांची हेलिपॅडवर तपासणी. राजकीय पक्षांना पाठिंबा देण्यावरून मुंबईतील डबेवाल्यांमध्ये फूट. एका गटाचा उद्धव ठाकरेंना तर दुसऱ्या गटाचा महायुतीला पाठिंबा. जामखेडमध्ये रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. रोहित पवारांच्या प्रचारसभेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. मुंबईच्या वांद्रेतील मातोश्री परिसरात महायुतीचं बॅनरच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन. होय, पुन्हा महायुतीचं सरकार येणार असा दावा करणारा बॅनर मातोश्रीच्या बाहेर झळकला. 15 मिनिटाचं एकच उत्तर, 100% मतदान. संभाजीनगरच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात बॅनर. अकबरुद्दीन ओवेसींच्या 15 मिनिटाच्या वक्तव्यावरून बॅनर. गडचिरोलीच्या अहेरी विधानसभेत मविया उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्यासाठी जाहीर सभा. मतदारसंघात तुतारी वाजणार. भाग्यश्री आत्राम यांच्याकडून विश्वास व्यक्त.